सुवर्ण काळाची कमळे देवदेवतांची देवळे रावळी इथे दरवळतोय इतिहासाचा सुगंध आणि चिऱ्याचिऱ्याला लाभलाय कलेचा सात्विक स्पर्श. सह्याद्रीच्या कुशी कृष्णामाईच्या काठी पुराणकाळी वसलेल्या ह्या आटपाट गावानं जपल्या वैभवाच्या जरतारी खाणाखुणा. देवळांची शिखर, प्रशस्त वास्तू, कोरीव शिल्प, सुबक चित्र गातायत संपन्नतेची गाणी. जिथे कोरली शिल्प चित्रात गाणी, जिथे नांदली वेद समृद्ध वाणी, जिथे प्राचीनाची अजून नवनाई वाई, अशी आमुची आधुनिक वाई. साताऱ्याच्या जवळ महाबळेश्वरच्या रस्त्यावर तरीही शहरी गजबजाटाचा लवलेश नसलेली वाई. पुराणकाळी पांडवांनी विराट राजाच्या वैराट नगरीत वास्तव्य केलं. ती वैराट नगरी म्हणजेच वाई. कृष्णामाईची लाडकी लेक म्हणजे वाई. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला जिच्या परिसरात धूळ चारली ती वाई. पेशव्यांनी जिचं कोड कौतुक केलं ती ही वाई. आणि आज ज्ञान परंपरा, उत्कृष्ट वास्तुशिल्प ही जिची ओळख आहे ती ही वाई. हे वाईचं ग्रामदैवत धुंडी विनायक मंदिर. इथली अनेक देवळं पेशवाईत उभी राहिली. सरदार रास्त्यांनी कृष्णामाईचे सात घाट बांधले. कुशल शिल्पकारांनी चित्रकारांनी आपली कला पणाला लावली. हे सारं पाहायला देशोदेशीचे पर्यटक इथे येतात, अभ्यासक येतात. हे काशी विश्वेश्वराचं प्रशस्त मंदिर म्हणजे वाईचं भूषण. रुंद तटबंदी, भव्य दगडी सभामंडप, त्या शेजारची दीपमाळ आणि कळसाच्या कोनाड्यातल्या चुने गच्चीच्या मूर्ती पेशवाईतल्या संपन्नतेची आठवण करून देतात. इथल्या एका खिडकीवरचं हे कोड्यात टाकणारं नागशिल्प. कुठे काव्यगाथा, कुठे भित्तिचित्रे, कुठे शिल्प शिल्पात भिनली चरित्रे. इथे राऊळात रमे पेशवाई, अशी आमुची ही कला सक्तवाई. हे चार घुमट्यांची तटबंदी असलेलं नृसिंह मंदिर. हिरण्यकश्यपूचा वध करताना कोपलेल्या नृसिंहाची स्मार्त मुद्रा आणि त्याच्याच पाठीमागे त्याच नृसिंहाची शांत भागवत मुद्रा. धौम्य ऋषींच्या समाधीवर उभं असलेलं हे सिद्धेश्वर मंदिर. थोरल्या माधवरावांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून इथे अनुष्ठान ठेवलं होतं असा उल्लेख आढळतो. असा इच्छापूर्ती करणारा सिद्धेश्वर.
नंदीच्या स्वारीला पाठीवर घेऊन हे कासव पाण्यावर अलगत तरंगत आहे असा भास होतो. सहसा कुठेही न आढळणारी अशी ही पार्वतीची मूर्ती. हिच्या पायाशी एका बाजूला आहे गणपती आणि दुसऱ्या बाजूला कार्तिकेय. या दत्त मंदिरातील त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश. आहा, या मूर्तीत क्रम बदललाय. ब्रह्मा महेश आणि विष्णू अशी ही त्रिमूर्ती आहे. अशी अनेक मंदिरं अनेक वास्तू इथे दिमाखात उभ्या आहेत. हा मेणवली घाटावरचा नाना फडणवीसांचा भव्य वाडा. या वास्तूंनी वाई घडवली आणि वाईनंही अनेक महापुरुषांना प्रेरणा दिली, स्वातंत्र्यवीरांना स्फूर्ती दिली. आचार्य विनोबा भाव्यांनी इथे चिंतन केलं. भारतातल्या जातीभेद नष्ट करण्याच्या चळवळीचा प्रारंभ विनोबा भाव्यांच्या आजोबांनी उभारलेल्या वाईतल्या याच कोटेश्वर मंदिरापासून झाला. केवलानंद सरस्वती हे आचार्य विनोबा भाव्यांचे गुरु, त्यांची संजीवन समाधीही इथेच आहे. केवलानंदांचे दुसरे शिष्य तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, त्यांनी तर वाईचं नाव विश्वकोशाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर नेलं. इथे 12,000 अधिक हस्तलिखिते जतन करून ठेवली. दक्षिणेतली काशी हिची कीर्त रमले इथे तपस्वी तर्कतीर्थ. इथे महा विश्वकोश जन्माये अशी आमुची ज्ञानोपासक वाई. लोकमान्य टिळकांनी वाईला अनेक वेळा भेट दिली. चौंडे महाराजांनी स्थापन केलेल्या गोशाळेमध्ये लोकमान्यांच्या पूजेतली कृष्णमूर्तीही पाहायला मिळते. 1917 सुरू झालेली वसंत व्याख्यानमाला आजही अव्याहतपणे चालू आहे. अनेक क्षेत्रातल्या विद्वानांनी इथे व्याख्यानं दिली आहे. वाईच्या रामडोह आळीमध्ये 1659 सुरू झालेला कृष्णामाईचा उत्सव ही तर वाईच्या सांस्कृतिक जीवनाची मुख्य ओळख. या उत्सवात अनेक कलाकार आपली कला सादर करतात. कृष्णा नदीचे 7 घाट रसिकांच्या गर्दीने फुलून जातात. वसे 7 घाटावरी माई कृष्णा कथा काव्य संगीत हरे मन तृष्णा असुर मर्दना वाईच्या वैभवाला जवळपासच्या अनेक आकर्षक स्थळांचीही साथ लाभली आहे. पलीकडेच जवळपास महाबळेश्वर इतक्याच उंच अशा डोंगरावर वसलेली ही मांढर देवी आणि हा पांडवगड ट्रेकिंग आणि रॉक क्लाइम्बिंग साठी लोकप्रिय ठिकाण. धोम धरणातला नौका विहार आणि वॉटर स्पोर्ट्स म्हणजे आनंदाची पर्वणीच. वाईच्या संपन्नतेला इथल्या प्रसिद्ध ढोल्या गणपतीचा आशीर्वाद लाभलाय. त्याला वंदन केल्याशिवाय वाईचा दिवस संपत नाही. आधुनिकतेच्या रेट्यातही संस्कृती जपलेलं आणि जगलेलं गाव वाई. आटपाट गावाची ही 60 सुफळ संपूर्ण कहाणी पाहण्यासाठी एकदा तरी वाईला भेट द्यायलाच हवी.